महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय श्रीयुत विक्रमसिंह पाटणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पंचायत समिती पाटण सभापती माननीय सौ उज्ज्वला जाधव, उपसभापती माननीय श्रीयुत राजाभाऊ शेलार आणि सर्व सदस्य पंचायत समिती पाटण. मी विनोद वांगडे, पिंपरी पुनर्वसन उपसरपंच. तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तर आमची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र गावठाण ग्रामपंचायत मिळावी. तर गेले एक वर्षापूर्वी आम्ही 9/1/2019 एक निवेदन दिले होतं. त्यानंतर परत 29/5/2019 एक निवेदन दिले. त्याचं काय आम्हाला उत्तर मिळालं नाही आणि त्या उत्तराची वाट बघत आम्ही एक वर्ष घालवलं. त्यामुळं आता आज पुन्हा ते निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत. जर आज जर ह्या आमच्या निवेदनाचे त्यांनी जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर गांभीर्याने विचार नाही केला तर आम्ही एक दिवसाचं लक्षणीय उपोषण करू. माझं नाव शांताबाई मारुती वांगडे, राहतो पिंपरी. पुनर्वसन झालेल्याला 35 वर्षे झाली तरी आमची काही शासनानं दखल घेतली नाही. आणि आता या 26 जानेवारीला आम्ही इथं उपोषण बसणार. या जी जर नाही तर दखल घेतली तर सगळी धरणावर जाणार. ह्याला खरी आमच्या पर्यायच नाही राहिला. कुणीच दखल घेत नाही आमच्या आतापोतर गावात. तेच आमच्या गावात जर आला होता एक वस्ती म्हणाल पुनर्वसन झालेलं नाही. शासनानं तेव्हा सांगितलेलं तुमचं एक माणूस सर्व्हिसला आम्ही ठेवू. कुठलं आमचं घेतलं एक माणूस सर्व्हिसला नाही मिळेलं का? जिथं बघितलं नाही 5-5 हजार रुपयात मी घर होत येतो. होय, आम्ही सर्व कनेर प्रकल्पग्रस्त कराड शापूर या हद्दीमध्ये आमचं सुमारे 1980-81 साली पुनर्वसन शासनाने केलेलं आहे. आणि त्या तिथं केल्याच्यानंतर 1989 साली आमची स्वतंत्र ग्रामपंचायत शासनाने दिली. आणि ते करत असताना त्यावेळी प्रशासक नेमला असताना प्रशासकानं आमच्या ग्रामस्थांच्या कोणत्या मागणीनुसार किंवा शासनानं आम्हाला पूर्वसूचना कोणती न देता आम्हाला 25 एकर जे वाढीव गावठाण लेआउटच्या बाहेर 25 एकरचा जो स्लॅब दिलेला आहे त्याच्यामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढती आहे. आणि ती वाढती लोकसंख्या बघितली किंवा त्या वाढत्या लोकसंख्येमुळं अशा अवस्था होत आली की आमच्या गावामध्ये जे 72 प्लॉट देऊन त्या ठिकाणी आम्ही 35-40 कुटुंबच वास्तव्यात आहे. आणि त्या दिवसेंदिवस ती लोकसंख्या वाढत आहे. आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला 21 नागरी सुविधा ज्या अपूर्ण स्वरूपात आहेत त्या पूर्ण करत असताना ह्या लोकांची आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत्या. आणि त्या अडचण अशी आहे की 21 नागरी सुविधा की आम्ही त्या ठिकाणी मागणी करायचं म्हटलं तरी त्या ठिकाणी असणारे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणारे सदस्य ग्रामपंचायत बॉडी आमचा कोणताही त्या ठिकाणी गांभीर्याने विचार न करता ते दुडघून लावतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला की आमच्या गावामध्ये त्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्तापर्यंत 35 वर्षामध्ये की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर अत्याचार अन्याय झालेला आहे तो अत्याचार अन्याय आम्ही आत्तापर्यंत सहन करत आलेलो आहे. तर तो आता असह्य झालेला आहे. तर शासनानं की जे आम्हाला लेआउटच्या बाहेर असणारी जी शेतजमीन आहे त्या शेतजमीनीत असणारी जी कुटुंब आहेत ती इतर अनेक गावातून ती कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आलेली आहेत. तर त्यांना की आमच्या ग्रामपंचायतीमधून त्यांच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी कमी व्हाव्या आणि नवीन नोंदी न व्हाव्यात हीच एक आमची मागणी आताच आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. आणि गेले एक वर्ष झालं की आम्ही ह्या मागणीसाठी या ठिकाणी वारंवार येतोय. तर प्रशासनानं आमच्या ह्या विनंतीचा गांभीर्याने विचार करावा. आम्ही 2 वेळा उपोषणाचा इशारा या ठिकाणी दिला होता. आम्हाला 29 मेमध्ये एक अर्ज 29/5/2019 रोजी आम्ही एक अर्ज केला होता. हेच निवेदन पुन्हा दिलं असता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं की एक आश्वासन दिलं आणि उपोषणापासून आम्हाला परावृत्त केलं. आम्ही त्या विनंतीला मान देऊन उपोषण न करता आम्ही थांबलो. शासनाच्या उत्तराची वाट बघत निकाली आमचा अर्ज निकाली निघेल ह्याची आम्ही वाट बघत बसलो. पण कोणताही अर्ज निकाली न निघता आमची निव्वळ फसवणूक झालेली आहे. तर त्या अनुषंगानं आम्ही पुन्हा एकदा की आता 26 जानेवारी 2020 प्रजासत्ताक दिनी किंवा एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार बसणार आहोत तरी की त्या शासनानं आमची गांभीर्यानं दखल घ्यावी. अन्यथा आम्ही त्या ठिकाणी जो इशारा दिलेला आहे उपोषणाचा त्या उपोषणाला आम्ही अवश्य त्या ठिकाणी बसणार आहोत. कारण ज्या आजूबाजूला लेआउटच्या बाहेर असणारी जी लोकसंख्या आहे ही आमचा मूळ मुद्दा एवढाच आहे की ती लोकसंख्या असल्यामुळं किती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि ती एवढी वाढत चालली की आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आमचे सदस्य नाही. तर जर आम्हाला ग्रामस्थांनी कोणता विषय
मांडला जर आम्हाला मिळणारा शासनाचा जो निधी आहे, शासनाची जी येणारी सवलत आहे ग्रामपंचायतीमध्ये, तीच लोक असणारा तो सर्व निधी आम्हाला पुनर्वसनकडून मिळणारा जो लाभ आहे तो लाभ सर्व गावाच्या बाहेर त्याचा वापर होतो आहे आणि त्याची नोंद मात्र सरकारी दरबारी तुम्हाला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत असंच त्याच्या या सरकारी दरबारी होत आहे. तर खरोखर शासनानं आम्हाला आमची जी मागणी आमचे हक आहे ती खरोखर आमची कळकळीची विनंती आहे. ती कळकळीची विनंती एवढ्यासाठीच आहे की आम्हाला जे शासनानं जे पुनर्वसन केलं, पुनर्वसन करताना ज्या शासनानं आम्हाला त्या अटी दिल्या की तुम्हाला इथून तिथं गेल्याच्या नंतर पुनर्वसन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ज्या सवलती आहेत ह्या सवलती त्या ठिकाणी आम्ही देऊ करू. शासनानं आम्हाला की आज एक कटिबद्ध किंवा ह्या अटी घालून दिल्या की तुम्हाला त्या ठिकाणी गेल्या सर्व सवलती मिळतील, पण आज अखेर आमच्या त्या 21 नागरी सुविधा आहेत आज अखेर कोणतीच पूर्ण नाहीत आणि ज्या झाल्या त्या अपूर्ण स्वरूपात झाल्या की निव्वळ आम्हाला पाण्याची स्कीम आहे ती अपूर्ण आहे, रस्तेही अपूर्ण आहेत, गटर गावातील गटरही अपूर्ण आहेत गावातील. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की जे आम्हाला की आज गेली 35 वर्ष झालं आज अशी अवस्था आहे की दिवसेंदिवस की आज जर आम्हाला घर बांधायचं म्हटलं तरी आमचे 7 बारे अजून तयार नाहीत. तर ते 7 बारे जी आम्ही मागणी केलेली ते त्वरित लवकर व्हावं, कारण आमचं मॉर्गेज होत नाही, सिटी सर्वे होत नाही. आणि आज जर आम्ही बँकेमध्ये एखाद्या ठिकाणी गेलो तर आज प्रत्येकाशी जर प्रत्येक घराची अशी अवस्था आहे की प्रत्येकानं आपापलं घर पडत आले, त्या ठिकाणी पूर्वी शेती असल्यामुळं घराला वाळवी लागलेली आणि दिवस एक घराचं एक खांब त्या ठिकाणी सडत चाललं आहे. प्रत्येकानं आपापल्या घराला डांब खडेल करून त्या ठिकाणी घर कसं तरी थांबवलं आहे, पण ते कधी पडेल रात्री त्या परिवारामध्ये झोपी येत नाही. जर पावसाळा आला किंवा माकडाने जरी घरावर उड्या मारल्या तरी आतमध्ये वाळवी लागलेले जे डांब आहेत ते सडलेले आहेत आणि ते खटकन मोडून खाली कधी पडेल आणि रात्री झोपतानासुद्धा त्या परिवाराला घोर लागतो आहे. तर खरोखर प्रशासनानं ती आमची हाक आहे जी आमचे 7 बारे ते तो लवकरात लवकर व्हावं, कारण त्या ठिकाणी आमचं जे वास्तव्य आहे की आज जर पाहायला गेलं मनुष्याच्या मूलभूत 3 गरजा अन्न वस्त्र निवारा आणि ह्याच्यातले फक्त वस्त्र आमच्याजवळ आहे, अन्न आमच्याजवळ आहे, पण जो निवारा आहे तो निवाराच आम्हाला आमचा निवाराच आमचा जीव घेणासुद्धा झालेला आहे. तर खरोखर शासनानं माझी प्रशासनाच्या प्रति हीच एक विनंती आहे की आज आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत तर आम्हाला आमचे 7 बारे की गावठांचे 7 बारे ते त्वरित व्हावं, कारण आम्हाला त्या ठिकाणी फक्त 8 चे उतारे आहेत आणि ते उतारे एवढ्यासाठीच आहेत त्या ठिकाणी जर विचारणा केली ग्रामसेवक तर ते म्हणतात ते कर वसुलीसाठी आहेत आणि गावाच्या त्या लेआउटच्या बाहेर असणारी लोक आहेत, एकाएकाचे 30-30 हजार 35-35 हजार त्या ठिकाणी थकीत अजून दाखवते. तर आज ते आणि ती आपल्याला काय त्याच्याशी काय मतलब नाही, फक्त विषय एवढाच आहे की त्यांची जी नोंद या पिंपरी पुनर्वसन ग्रामपंचायतीला झालेल्या त्या पुनर्वसनच्या नोंदी कमी व्हाव्या आणि आम्हाला मर्यादित बात्र प्लॉटपुरतं पुनर्वसित गावठाण ग्रामपंचायत मिळावी हीच एक विनंती. अन्यथा आम्ही 26 जानेवारी 2020 या रोजी या ठिकाणी लाक्षणिक उपोषणाला आम्ही सर्व ग्रामस्थ महिला वर्ग म्हणा, ग्रामस्थ म्हणा, युवक वर्ग आम्ही सर्व या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत हीच एक विनंती कळकळीच्या आम्हा सर्वांच्या वतीने.